नमस्कार, मी प्राध्यापक एस ए वानखेडे। आजच्या 18व्या भागामध्ये आपण 7 सेगमेंट डिस्प्लेचं इंटरफेसिंग बघणार आहोत। त्यातील नॉन मल्टिप्लेक्स्ड हा प्रकार बघू, म्हणजे एक सिंगल 7 सेगमेंट डिस्प्ले आपण कसा इंटरफेस करायचा ते। यामध्ये 7 सेगमेंट जे आहेत ते एपासून जीपर्यंत असे 7 सेगमेंट आणि एक डेसिमल पॉईंट असतो, हे त्याचे पिन्सची नावं। या 7 सेगमेंट म्हणजे 7 LED असतात आणि याचे 2 प्रकार होतात। कॉमन ॲनोड म्हणजे सर्व ॲनोड एकत्र करून VCCला म्हणजे लॉजिक 1ला जोडायचे, आणि कॅथोडला आपण त्यावेळेस A to G असे नावं देतो। जेव्हा कॅथोडला आपण 0 देऊ, LED फॉरवर्ड बायस होईल आणि ऑन होईल, म्हणजे लाईट बाहेर पडायला सुरुवात होईल, म्हणजे तो सेगमेंट, पर्टिक्युलर सेगमेंट आपल्याला चालू दिसतो। जेव्हा आपण ह्या ॲनोड्स ऐवजी कॅथोडला एकत्र करू तेव्हा दुसरा प्रकार मिळतो, कॉमन कॅथोड। तर यामध्ये जेव्हा आपण ॲनोडला 1 देऊ तेव्हा ते LED ऑन होतात। या डायग्रॅममध्ये 7 सेगमेंट डिस्प्ले 8051 सोबत कसा जोडायचा ते आपण बघू शकतो। इथे ह्या 7 सेगमेंटचा कॅथोड जो आहे तो रेजिस्टर थ्रू ग्राउंड केलेला आहे, आणि जे सेगमेंट आपल्याला ग्लो करायचे आहेत, ऑन करायचे आहेत, तेवढे फक्त आपल्याला इथे 8051कडून 1 करायचे आहेत। तर आज सर्वात आधी समजून घेऊ की पोर्टला 1 पर्टिक्युलर सेगमेंट ऑन करण्यासाठी कुठे कुठे 1 द्यायचे, ते काय नंबर कसा ठरवायचा ते आपण सर्वात आधी बघू। हा टेबल कॉमन कॅथोडसाठी आहे। 0 0 मध्ये जी हा सेगमेंट बंद आहे, तर कॉमन कॅथोड आहे तर 0 दिल्याने तो ऑफ राहील, 1 दिल्याने ऑन होईल। तर जी जो आहे तो आपल्याला 0 ठेवायचा आहे, बाकीचे सर्व सेगमेंट आपल्याला 1। तर हे 0 1 1मुळे आपल्याला हेक्स डिजिट मिळाला 3, आणि पुढचे 4 1मुळे मिळाला F, असा 3F हा हेक्स नंबर आपल्याला मिळाला। तो नंबर जर कंट्रोलरने पोर्टला दिला तर आपल्याला आउटपुटला 0 हा नंबर मिळेल। आता 1 डिस्प्ले करण्यासाठी B आणि C सेगमेंट ऑन पाहिजे, म्हणजे B आणि C 1 राहील, बाकी सर्व 0। तर पहिले 3 डिजिट 0 आहे म्हणून इथे हायर डिजिट 0, आणि लोअर जे 4 बिट आहे ते 0 1 1 0, म्हणजे त्याचा डेसिमल 6 किंवा हेक्झा डेसिमल जो आहे तो 6, म्हणून आपल्याला हेक्स व्हॅल्यू मिळाली 0 6। याप्रमाणे 2 साठी 5B, 3 साठी 4F, 4 साठी 6 6, 5 साठी 6D, 6 7D। आता इथे A सेगमेंट तुम्ही वाटलं तर बंद ठेवू शकतात, 7 साठी ABC ऑन आहेत बाकी बंद म्हणून 0 7, 8 साठी सर्व ऑन आहेत म्हणून 7F, 9 साठी इथे तुम्ही D ऑन वाटल्यास करू शकता, तो डिझायनिंगचा भाग आहे, हा प्रॉपर आहे स्टँडर्ड 9, त्यासाठी 6 7। तर ही डायग्रॅम आपण या आधी बघितली, त्यांना ह्या टेबलमध्ये दिल्याप्रमाणे एकामागून एक जर पोर्टवरून कोड दिला तर ते सेगमेंट 1 बाय 1 ऑन होतील। आपल्याला या पद्धतीने 0 to 9 नॉन मल्टिप्लेक्स्ड आउटपुट मिळेल। हे नॉन मल्टिप्लेक्स म्हणजे इथे एकच 7 सेगमेंट डिस्प्ले जोडलेला आहे। यानंतर असेंब्ली लँग्वेजमध्ये आपण प्रोग्रॅम बघणार आहोत ज्यात आपण नॉन मल्टिप्लेक्स 7 सेगमेंटवर 0 ते 9 या क्रमाने आपण नंबर डिस्प्ले करणार आहोत। ORG 00H हा प्रोग्रॅमचा सुरुवातीचा ॲड्रेस, ORG 100H या ॲड्रेसवर आपण मागच्या स्लाईडवर बघितलेले हे हेक्स व्हॅल्यू ठेवलेले आहेत, ज्याला लेबल दिलेलं आहे SSD, म्हणजे SSD ची व्हॅल्यू झाली 100H। तर यातील 100H या लोकेशनला आहे पहिला 0चा कोड हेक्स व्हॅल्यू, नंतर 101H या लोकेशनला आहे 1चा कोड, याप्रमाणे 109 पर्यंत आपल्याला
029 कोड मिळतो. हा कोड आपल्याला एकेका क्रमाने पोर्ट P0 द्यायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण हा जो सुरुवातीचा ॲड्रेस आहे त्याला नाव आहे SSD, तर याला हॅश दिल्यामुळे हा सुरुवातीचा ॲड्रेस 1008 जो आहे तो ॲड्रेस या ठिकाणी ॲज अ व्हॅल्यू नंबर म्हणून डेटा म्हणून कॉपी होणार आहे डेटा पॉइंटरमध्ये. तर ही इन्स्ट्रक्शन रन केल्यावर डेटा पॉइंटरमध्ये व्हॅल्यू येईल 1008. आता आपल्याला 0 ते 9 डिस्प्ले करायचा आहे, तर तो सध्या कोणता नंबर चालू आहे हे ओळखण्यासाठी आपण ही पहिली लाईन घेतली. याला तुम्ही काउंटर देखील म्हणू शकतात. R0 हा रेजिस्टर आपण वापरला आहे जो 0 ते 9 इन्क्रीज होत राहील वाढत राहील. ही व्हॅल्यू आता जी R0ची आहे ती आपण Aमध्ये दिली ॲक्युम्युलेटरमध्ये, यामुळे आता ॲक्युम्युलेटर 0 आहे, तर DPTR 1008 आहे. तर 0 अधिक 1008 म्हणजे 1008 आणि त्या लोकेशनला आहे 3FH, तर ही व्हॅल्यू Aमध्ये येणार आहे. 3FHची व्हॅल्यू Aमध्ये कॉपी होईल. हे प्रोग्रॅम मेमरीतलाच भाग आहे, तो तिथून प्रोग्रॅम मेमरीवरून जर जेव्हा आपल्याला डेटा कॉपी करायचा असेल तेव्हा MOVC इन्स्ट्रक्शन वापरतात. त्याला मूव फ्रॉम कोड असंही म्हणतात. तर आपण मूव MOVE नाही म्हणत, आपण कॉपी करतो असं म्हणतो किंवा लोड करतो असं आपण म्हणतो. आता Aमध्ये आहे 3FH, तो आपण पोर्टला देणार आहोत. तर मूव P0, A, तर ती व्हॅल्यू पोर्टला गेली. थोड्या वेळ आपण थांबू इथे, म्हणजे डिले सबरुटीनला कॉल करायचं, आणि नंतर पुढच्या नंबरसाठी म्हणजे 0 झाला आहे आता 1 आपल्याला R0 इन्क्रीमेंट करायचं आहे, आणि त्याला चेक करायचं आहे कम्पेअर अँड जम्प इफ नॉट इक्वल. कम्पेअर करायचं R0ला कोणासोबत, तर 10 तो नंबर आहे म्हणून हॅश वापरला. अँड जम्प इफ नॉट इक्वल, आणि जर इक्वल नाही आहे तर परत जा. तर आपल्याला ही व्हॅल्यू Aमध्ये कॉपी करायची होती, म्हणजे जेणेकरून 1008 तो A ॲड होऊन ती व्हॅल्यू परत आपल्याला Aमध्ये मिळेल पुढची व्हॅल्यू. मग आता R0 आहे 1, तर इथे Aमध्ये कॉपी झाला 1, हा 100 आणि 101, तर 101Hला आहे इथे 06H जो 1 कोड आहे तो जाईल आता P0 पुन्हा डिले पुन्हा नेक्स्ट नंबर. या पद्धतीने हे चालू राहील जेव्हा हे सर्व 9 डिस्प्ले जे आहेत होऊन जातील तेव्हा आपल्याला थांबायचं आहे. आणि जर रिपीट करायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला जम्प घ्यावी लागेल सुरुवातीला जिथे आपण R00 घेतला होता. आणि नंतर इथे मी मागच्या भागांमध्ये डिले सबरुटीन दिलेला आहे तो इथे तसाच राहील. तुम्हाला वाढवायचं तर तुम्ही 1 रेजिस्टर वाढवू शकतात. मी 2 वापरले होते, तुम्ही 3 घेऊ शकतात. आणि मग प्रोग्रॅम एंड. सी प्रोग्रॅमिंग याचसाठी हॅश इन्क्लूड REC51.h वर्डमेन. इथे एक 0 ते 9 डिस्प्ले करण्यासाठी आपण n हा व्हेरिएबल वापरलेला आहे. आणि ते जे हेक्स व्हॅल्यू होत्या 10 0 ते 9 ह्या आपण एका ॲरेमध्ये टाकल्यात, त्याला नाव दिलं आहे SSD. व्हाईल वन म्हणजे तो पुन्हा पुन्हा रन होत राहील, कंटिन्युअसली रन होत राहील. कंडिशन जी आहे ती 1 लिहिलेली, त्यामुळे ऑलवेज ट्रू, कधीच फॉल्स होणार नाही, त्यामुळे व्हाईल लूप कधीच एंड होणार नाही. त्यात फॉर लूप वापरला ज्याच्यात एन हा 0 ते 9 जाणार आहे, 10 होणार नाही. तर आपल्याला SSD स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये N असं लिहायचं आहे, आणि ती व्हॅल्यू आपण पोर्टला देणार आहोत. आता जेव्हा N व्हॅल्यू 0 असेल तर 0 आहे 3FH, तर हा 3FH P0 जाईल. जेव्हा N इन्क्रीमेंट होईल तो 1 होईल तेव्हा 06 जाईल. याप्रमाणे 0 ते 9 हे सर्व नंबर पास होतील पोर्टला, आणि प्रत्येक वेळेस पास झाल्यावर डिले फंक्शन कॉल केलं जाईल. कॉल केल्यावर तो इथे 100 आहे तर ती 100 ही व्हॅल्यू इथे काउंटला पाठवेल, आणि काउंट जो आहे तो 1 तर 100
आणि पुढचा जेचा जो लूप आहे तो 1275 पर्यंत एक्झिक्यूट होईल. या प्रोग्रॅमचे आउटपुट आपण किलवर बघू कसे मिळणार आहेत, रन करून पाहू. प्रोजेक्ट रेडी आहे. SSD हा प्रोजेक्ट सर्वात आधी मी असेंब्ली लँग्वेजमध्ये बनवलेला. इथे कॉल डिले जे आहे तो सेमिकोलन दिल्याने ॲक्टिव्ह नाही आहे ती लाईन इन्स्ट्रक्शन. आता आपण कंपाईल करू. सर्वात आधी टार्गेट बिल्ड झालं आहे. डिबग सेशन स्टार्ट. ओके, P0 पोर्टला आपण आउटपुट बघणार आहोत. मी 1x1 इथे एक्झिक्यूट करतो. तुम्ही FL कीबोर्डवरून F11 किंवा इथे स्टेप इनचा जो टूल आहे त्यावर क्लिक करू शकतात. आता इथे ॲरो आला. इथे म्हणजे DPTR:#SSD हे रन झालं आहे. इथे बघा DPTR 0100 आलेलं आहे. पुढची इन्स्ट्रक्शन आहे MOV R0:0. R0 शून्य. इथे आपल्याला आधी शून्यच आहे. ॲक्युम्युलेटरमध्ये शून्यच आहे, व्हॅल्यू बदललेलं नाही. आता DPTR आहे 100H आणि त्या 100Hला आहे, त्या लोकेशनला आहे 3F. तर हा 3F जो आहे तो Aमध्ये जाणार आहे. तर तुम्ही इथे A बघू शकतात. स्टेप इन बघा, इथे Aमध्ये 3F आला आहे. आणि यानंतर ही व्हॅल्यू पोर्टला द्यायची आहे P0. तर इथे बघा P0 पोर्टला ही व्हॅल्यू आली 3F, जो आधी FF होता. आता R0 एकने वाढवलं आहे. R0 व्हॅल्यू 1 झाली. तर 1 लोकेशनला आहे 06, तो Aमध्ये येईल. आता आधीचा आहे 3F, इथे 06 होईल. तर इथे Aमध्ये आलं 06 आणि ती व्हॅल्यू जाईल पोर्टला. तर पोर्टला आलेलं इथे 06. याप्रमाणे एकामागून एक हे नंबर पोर्टला जात राहतील. नंतर याच लॉजिकसाठी सी प्रोग्रॅम बघू. प्रोजेक्ट रेडी आहे. बिल्ड करतो. टार्गेट बिल्ड झालं आहे. 0 एरर्स. डिबग सेशन सुरू. ओके, स्टेप इन. आता सर्वात आधी N 0 आहे आणि पोर्टला ही व्हॅल्यू एक एक क्रमाने जाणार, म्हणजे सर्वात आधी 3F जायला पाहिजे. तर इथे बघा सुरुवातीला पोर्टची व्हॅल्यू 0F आहे. इथे बघा 3F, 3F नंतर 06 आहे. डिले सब रुटीन मधून बाहेर येऊ. त्यानंतर आहे 5B. याप्रमाणे फाईव्ह बी नंतर 4F असे कंटिन्युअसली एकामागून एक हे कोड पोर्टला जात राहते. स्टॉप, डिबग सेशन स्टॉप आणि नंतर प्रोजेक्ट क्लोज. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण 8051 हा प्रोग्रॅम बर्न करू तेव्हा त्याचं आउटपुट याप्रमाणे मिळतं. 0 ते 9 आपल्याला काही शंका असेल तर आपण sa.wankhede@gmail.com या ईमेल IDवर संपर्क साधावा. धन्यवाद.